अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान इथं दत्त जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या धर्तीवर शासनाच्या नियम तसंच अटींना अधीन राहून परंपरेप्रमाणे श्री दत्त जयंती उत्सव साजरा होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. दिनांक 18/12/2021 रोजी संध्याकाळी 6 वाजता मंदिराच्या आवारामध्ये दत्तजन्म सोहळा पार पडणार आहे. त्या अगोदर आमच्या संस्थेच्या विश्वस्त असलेल्या सौ ज्वालाताई सरदेशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दत्त आख्यान आणि भजनाचा सोहळा होऊन त्यानंतर पाळणा हा कार्यक्रम होईल आणि या दत्त जन्म सोहळ्याची सांगता होईल आणि त्यानंतर दिनांक 19 रोजी दुपारी 11:30 वाजता नैवेद्य आरतीनंतर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचं मैंदर्गी रोडवरील जे भक्तनिवास आहे ते भक्तनिवासमध्ये भोजन कक्ष हॉलमध्ये भोजन महाप्रसादाची देखील व्यवस्था या प्रसंगी करण्यात आलेली आहे. याचा देखील सर्व स्वामी भक्तांनी लाभ घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. श्री स्वामी सर दत्त जयंती रोजी अर्थात शनिवारी 18 डिसेंबर रोजी भजनी मंडळाच्या वतीनं दुपारी 4 ते 5:30 या वेळेत दत्त जन्म आख्यान वाचन आणि भजन होईल. सायंकाळी 6 वाजता स्वामी भक्तांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्म सोहळा आरती आणि पाळणा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात होईल. रविवारी 19 रोजी सकाळी 11:30 वाजता नैवेद्य आरतीनंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप होईल. दुपारी 1 ते 3 या वेळेत देवस्थानच्या भक्तनिवास भोजन कक्ष इथं स्वामी भक्तांना महाप्रसाद वाटप आहे. यंदा सवाद्य श्रींचा पालखी मिरवणूक सोहळा रद्द करण्यात आला आहे. भाविकांनी मंदिरात प्रवेश करत असताना मास्क सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक आहे असं आवाहन मंदिर विश्वस्त समितीच्या वतीनं चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी केलंय. सालाबादप्रमाणे यंदाही श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने दत्तजन्म सोहळा व दत्तजयंती सोहळा हा मोठ्या उत्साहाने या श्री वटवृक्ष मंदिरात संपन्न होणार आहे. गेल्या 2 वर्षापासून हा सोहळा येथे संपन्न होत नव्हता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पण यावर्षी प्रशासनाच्या निर्देशानुसार आणि पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार जी शहरातून दिनांक 19/12 रोजी निघणारी जी पालखी मिरवणूक आहे ती फक्त रद्द करण्यात आलेली आहे, ती तो सोहळा रद्द करण्यात आलेला आहे.